हा एक सुंदर प्रयोग आहे जो आपल्याला घरच्या घरी सहज करता येईल. एका ग्लासमध्ये लिंबू तरंगत आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मात्र लिंबू तळाशी बुडलेला आहे. हे असं का होतं हे आता आपण पाहूया. यासाठी आपल्याला दोन लिंबू पाहिजे, मीठ पाहिजे, काचेचे दोन ग्लास, पाणी आणि चमचा. सुरुवातीला आपलं घरातलं जे पाणी आहे वापरातलं ते एका ग्लासमध्ये भरून घ्या आणि एक असं फ्रेश लिंबू त्या पाण्यामध्ये टाका. तुम्हाला असं दिसेल हे लिंबू मात्र पाण्यामध्ये बुडलेलं आहे, तळाशी गेलेलं आहे. आता पुढे या पाण्यामध्ये आपलं नेहमीचं मीठ टाकायचं आहे. साधारणतः 2 चमचे मीठ टाका आणि ग्लासमध्ये लिंबाचं काय होतं ते पहा. मीठ मात्र व्यवस्थित विरघळलं पाहिजे याची काळजी घ्या. पाणी ढवळल्यानंतर मीठ पूर्ण विरघळलं आणि आता हे अगोदर बुडणारं लिंबू तरंगायला लागलं. असं का होतं त्याच्यामागे अतिशय साधं कारण आहे. नेहमीच्या पाण्याची घनता आणि मिठाच्या पाण्याची घनता याच्यामध्ये फरक असतो. नेहमीच्या पाण्यामध्ये लिंबू बुडतं कारण लिंबाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे. आता मात्र दुसऱ्या ग्लासमध्ये मीठ घातल्यामुळं त्या पाण्याची घनता वाढलेली आहे, त्यामुळं आता इथे लिंबू तरंगत आहे. कारण लिंबू त्याची जी घनता आहे ती मिठाच्या पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून ते तरंगत आहे. याचाच उपयोग करून समुद्रातल्या पाण्यामध्ये पोहणं किती सोपं असतं आणि नेहमीच्या पाण्यामध्ये पोहणं थोडंसं अवघड असतं हेही तुम्हाला पाहता येईल, त्याचा अनुभव घेता येईल.